नमस्कार शेतकरी बंधूंनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनच्या वाणाविषयी सर्व माहिती पाहिली. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहून घ्यावा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुरीच्या वाणाविषयी सर्व माहिती मिळणार आहे. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कोणकोणते वाण प्रसारित केलेले आहे याची सुद्धा माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण BDN2 या वाणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. या वाणाच्या दाण्याचा रंग हा पांढरा असून हे वाण काढणीसाठी 155 ते 165 दिवसामध्ये तयार होत असते. या वाणाची लागवड तुम्ही हलक्या जमिनीमध्ये आणि तसेच ज्या ठिकाणी पाण्याची सोय नाही त्या जमिनीमध्ये देखील करू शकता. आणि या वाणाचे सरासरी उत्पादन हे हेक्टरी 14 ते 15 क्विंटल निघत असते. त्यानंतरचा वाण आहे BDN 708 अमोल. या वाणाच्या दाण्याचा रंग हा लाल असून तुमच्याकडे जर मध्यम जमीन आणि कोरडवाहू जमीन असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही या वाणाची लागवड करू शकता. या वाणाचा कालावधी हा 155 ते 165 दिवस आहे आणि यापासून आपल्याला उत्पादन हे 14 ते 17 क्विंटल प्रति हेक्टर मिळत असते. त्यानंतर आहे BSMR 736. या वाणाच्या दाण्याचा रंग हा लाल असून हे वाण मर आणि वांज रोगासाठी प्रतिकारक आहे. कोरडवाहूसाठी उत्पादन हे 14 ते 16 क्विंटल आणि बागायतीसाठी उत्पादन हे 18 ते 22 क्विंटल निघत असते. या वाणास फुलोराच्या आधी पाणी देणे आवश्यक असते. जर तुमच्याकडे पाणी देण्याची सोय असेल तर तुम्ही या वाणाची लागवड करू शकता. त्यानंतर आहे BSMR 853 वैशाली. या वाणाच्या दाण्याचा रंग हा पांढरा असून हे वाण उशिरा येणारे आहे. या वाणाचा कालावधी हा 175 ते 180 दिवस आहे. कोरडा उत्पादन हे 14 ते 16 क्विंटल आणि बागायती उत्पादन हे 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर निघत असते. जर तुमची जमीन कोरडव आणि पाणी देण्याची सोय नसेल तर तुम्ही BDN 711 या वाणाची लागवड करू शकता. या वाणाच्या दाण्याचा रंग हा पांढरा असून हे वाण 150 ते 155 दिवसामध्ये तयार होत असते. उत्पादन हे 16 ते 18 क्विंटल. मर आणि वांज रोगासाठी हे वाण प्रतिकारक आहे. त्यानंतरचे वाण आहे BDN 716. या वाणाच्या दाण्याचा रंग लाल असून मर व वांज रोगास प्रतिकारक आहे. हे वाण 165 ते 167 दिवसामध्ये तयार होत असते आणि उत्पादन हे 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर निघत असते. जर तुमच्याकडे पाणी देण्याची सोय असेल तर तुम्ही या वाणाची पेरणी देखील करू शकता. हे सर्व वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले आहे. तसेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला या वाणाबरोबरच आणखी काही वाणाविषयी माहिती मिळणार आहे. त्यामध्ये ICPL 87-11-9 आशा या वाणाच्या दाण्याचा रंग हा लाल असून मर व वांज रोगासाठी हे वाण प्रतिकारक आहे. तसेच हे वाण उशिरा येणारे असून या वाणाच्या कालावधी हा 185 ते 190 दिवसांचा आहे आणि याचे उत्पादन आपल्याला 15 ते 16 क्विंटल प्रति हेक्टर निघत असते. आणि हा वाण जास्त करून विदर्भामध्ये वापरला जातो. त्यानंतरचं वाण आहे AKT 88-11. या वाणाच्या दाण्याचा रंग हा लाल असून उत्पादन 15 ते 16 क्विंटल निघत असते आणि या वाणाचा कालावधी हा 155 ते 165 दिवस आहे. त्यानंतरचं वाण आहे राजेश्वरी. हा वाण लवकर तयार होणार असून 130 ते 140 दिवसातच तयार होत असतो. या वाणाच्या दाण्याचा रंग हा तांबडा असून ह्या वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेलं वाण आहे. यापासून आपल्याला उत्पादन 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर निघत असते. त्यानंतरचं वाण आहे विपुला. या वाणाच्या दाण्याचा रंग हा तांबडा असून हे वाण मध्यम कालावधीत तयार होत असतो, म्हणजेच 145 ते 160 दिवसामध्ये. यापासून आपल्याला 24 ते 26 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळत असते. तसेच हा वाण मर व वांज रोगासाठी प्रतिकारक आहे. जर तुम्ही ICPL 88-63 मारुती या वाणाची लागवड करणार असाल तर तुम्ही ती करू नये, कारण हा वाण वांज रोगास मोठ्या प्रमाणात बळी पडत असतो. म्हणून हा वाण लागवडीसाठी योग्य नाही. या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा वाणाविषयी सर्व माहिती पाहिली. यापैकी तुमच्या विभागानुसार कोणत्याही एका वाणाची तुम्ही तुमच्या जमिनीसाठी लागवड करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन नक्की दाबा, जेणेकरून अपलोड केलेल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद.